नमस्कार बंधू भगिनीनो आज आपण एक मल्टीबॅगर कंपनीचा टेक्निकल पाहणार आहोत जी कंपनी आपल्या बावन्न वीक हायजवळ ट्रेड करीत आहे त्या कंपनीचं नाव आहे वरुण बेवरेज लिमिटेड वी बी एल लिमिटेड म्हणजे ही कंपनी आहे ही एक मल्टीबॅगर कंपनी आहे लार्ज कॅप कंपनी आहे बावन्न वीक हायजवळ ट्रेड करीत आहे या कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे परत पुन्हा आज मी टेक्निकल सांगणार आहे कारण की ही बावन्न वीक ट्रेड करीत आहे या कंपनीचा चार्ट पाहण्याअगोदर तुमच्यासमोर हा एक चार्ट दिलेला आहे टेक्निकल पाण्या बघा या ठिकाणी दोन हजार अठरामध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत होती जवळजवळ एकशे दहा रुपये होती एकशे दहा रुपये होती दोन हजार अठरामध्ये आणि आता दोन हजार चोवीसमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत आहे एक हजार सहाशे एक्केचाळीस रुपये आहे म्हणजे गेल्या सहा वर्षामध्ये या कंपनीचा शेअर चौदा पटीने वाढलेला आहे किती पटीने चौदा पटीने तर विचार करा की सहा वर्षापूर्प पूर्वी दोन हजार अठरामध्ये जर या कंपनीमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर सहा वर्षानंतर आज या कंपनीतून तुम्हाला चौदा लाख शहाण्णव हजार किंवा पंधरा लाख रुपये मिळाले असते तर बघा अशा काही कंपन्या आहेत की ज्या कंपन्या आता मल्टीबॅगर झालेल्या आहेत त्यांनी पंधरा पंधरा पटीने दहा दहा पटीने रिटर्न दिलेले आहे तर अशीच ही वरुण बेवरेज लिमिटेड ही कंपनी आहे की जी सहा वर्षामध्ये चौदा पटीने वाढलेली आहे तर या क ही कंपनी आपल्या बावन्नवी हायजवळ ट्रेड करीत आहे या कंपनीचा आता बघा आपण चार्ट पाहूया ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर वरुण बेवरेज लिमिटेड वी बी एल या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे वनविका टाइम फ्रेम आहे वनविक टाइम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की एक हजार पाचशे पंचावन्न ही जी लेव्हल होती या लेव्हल एक रजिस्टरचं काम करीत होती त्या रजिस्टरवर हा शेअरचा चार्ट चा खाली आला पुन्हा दुसऱ्यांदा पण हा शेअरचा चार्ट खाली आला आणि तिसऱ्यांदा हा रजिस्टन्स ब्रेक केलेला आहे आणि आता या शेअरची किंमत चालू आहे एक हजार सहाशे एकोणचाळीस रुपये या शेअरची किंमत चालू आहे तर अशा पद्धतीने हा जो रजिस्टन्स आहे हा रजिस्टन्स या शेअरने ब्रेक केलेला आहे म्हणजे बावन्न वीक ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे हा ब्रेकआउट देऊन जर या लेव्हलला जो रेजिस्टन्स होता आता तो सपोर्ट झाला आहे त्या लेव्हलला रिटेस करण्यासाठी जर खाली आला आणि रिटेस्ट करून जर वर गेला तर येणाऱ्या दिवसामध्ये एवढं टार्गेट त्याच्यामध्ये मिळू शकते तर आता आपण वन डे टाईम फ्रेम पाहूया बघा वन डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला काय दिसतंय तर वन डे टाईम फ्रेममध्ये दिसतं आहे की एक हजार पाचशे पंचावन्न ही जी लेव्हल आहे ही रजिस्टन्सचं काम करीत आहे या रजिस्टन्सवर शेअरचा चार्ट खाली आला पुन्हा दुसऱ्यांदा या रजिस्टन्सवर शेअरचा चार्ट खाली आला तिसऱ्यांदा या रजिस्टन्सवर शेअरचा चार्ट खाली आला आणि तीनदा या रजिस्टन्सला टच केलेला असल्यामुळे हा रजिस्टन्स वीक झाला कमजोर झाला कमकोत झाला म्हणून चौथ्यांदा हा रजिस्टन्स या स्टॉकने ब्रेक केलेला आहे म्हणजे बावन्न वीक हाय ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे ब्रेकआउट देऊन रिटेज करून जर वर गेला तर येणाऱ्या दिवसामध्ये एवढं टार्गेट त्याच्यामध्ये मिळू शकते अशा पद्धतीने बावन्न वीक हाय ब्रेकआउट हा स्टॉक आहे ही एक मल्टीबॅगर कंपनी आहे आणि आपल्या बावन्न वीक हाय ब्रेकआउट करून ती ट्रेड करीत आहे येणाऱ्या दिवसामध्ये जर रिटेज करून वर गेले तर येणाऱ्या दिवसामध्ये या स्टॉकमध्ये किंवा या शेअरमध्ये मोठे टार्गेट तुम्हाला मिळू शकते तर मी हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद